नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. एल्पिस्टन रोड चेंगराचेंगरी निषेधार्थ 5 ऑक्टोबरला मनसेचा मुंबईत मोर्चा. मुंबईची लोकल स्थिती सुधारल्याशिवाय बुलेट ट्रेनची एकही वीट रचू दिली जाणार नाही, राज ठाकरेंचा सरकारला इशारा. देशभरात धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा. गोवंडी लुंबिनी भागमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं धम्मक्रांती रॅलीचं आयोजन. करोडोंची माया जमवल्यानंतर खेळप्रे रमी .com ऑनलाईन रमी जुगाराचे पुढचे टार्गेट मुंबई. ऑनलाईन रमी गेममुळे उद्ध्वस्त आयुष्यांचा हिशोब मात्र नाही. नवी मुंबई कोपरखैरणे येथे माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे आणि समाजसेविका संपदा म्हात्रेंच्या संयोजनातून नवरात्रोत्सव साजरा. नवरात्र उत्सवानिमित्त हळदी कुंकू आणि तुळशी वाटपाचा कार्यक्रम. आणि बुलढाण्यात पोलीस प्रशासनाविरुद्ध नागरिक हैराण. चोरांना पकडण्याची व्यापाऱ्यांची मागणी, तर अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य करणाऱ्याच्या अटकेची नागरिकांची मागणी. जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार जुगार खेळणाऱ्यांना सरकार अटक करते, मात्र तेथेच थोडासा महसूल मिळत असल्यानं ऑनलाईन जुगाराच्या धंद्याला मात्र सरकार संरक्षण देते. आणि यातूनच खेळप्रे रमी .com सारख्या ऑनलाईन गेम वेबसाईटनं करोडोंची माया गोळा केले. मात्र या गेममुळे कित्येक जण बर्बाद होत आहेत, याचा मात्र सरकार विचार करत नाही. जुगार खेळण्यास आपल्या देशामध्ये प्रतिबंध आहे. कोणीही जुगार खेळताना दिसले की त्याची कॉलर पकडून पोलीस त्याला दंड अथवा तुरुंगाचा रस्ता दाखवतात. मात्र जुगाराचा एक नवा ट्रेंड निर्माण झाला आहे. आणि विशेष म्हणजे थोडासा महसूल मिळत असल्यानं सरकारही याला संरक्षण देत आहे. याचप्रकारे खेळप्ले रमी .com या वेबसाईटनं आपल्या ऑनलाईन जुगाराचा गोरखधंदा वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरांवर करोडोंची माया गोळा केल्यानंतर आता आपलं लक्ष मायानगरी मुंबईकडे केंद्रित केलं आहे. या ऑनलाईन रमी गेमचे बिझनेस हेड प्रदीप जैन यांनी तर खुलेआम मुंबईकरांना ऑनलाईन जुगार खेळण्याचं आवाहन केलं आहे. हेतू असा होता की आम्ही आता काफी मतलब बरेच टाईममधून मुंबईमध्ये आहे आणि मुंबईमध्ये असं खेळलं जात नव्हतं. मुंबईच्या लोकांमध्ये एक विश्वास जगण्यासाठी एक प्रेस कॉन्फरन्स केली आहे की ते पण लोक खेळू शकतात. आणि मुंबईमध्ये मोठी नगरी आहे, महानगरी आहे, आणि बरेच लोक टाईममध्ये ते एअरपोर्टमध्ये जातात. आता ट्रॅव्हलिंगमध्ये खूप टाईम घालतात, तर टाईमचा उपयोग करून ते त्यांचा टाईम पास करू शकतात. आणि आता इंटरनेट पण खूप स्वस्त झालं आहे आणि खूप सोपं झालं आहे, ते खेळू शकतात. आतापर्यंत ऑनलाईन जुगारातून कंपनीने करोडोंची माया गोळा केली आणि हा जुगार खेळण्याकरिता स्पर्धकांना विविध प्रकारची प्रलोभनं देखील दाखवली जात आहेत. बघा, तुम्ही करीब करीब 100% वाढ दरानं आम्ही आमचा बिझनेस वाढतोय आता. आणि बरेच लोक जोडले आम्हाला. दर दिवसात 1000 ते 1500 लोक आमच्या साईटवर रजिस्टर झाले. 5वी ॲनिव्हर्सरी आणि त्याच्यामध्ये काय आम्ही खूप लोकांसाठी गिफ्ट वाटप केले. ते ज्यांना आम्हाला खूप प्रतिसाद दिले, त्यांना आम्हाला सहकार दिले, त्यांच्यासाठी बरेच स्कीम ठेवली आम्ही. त्यांच्यासाठी 5 सालमध्ये आमच्या कंपनीने खूप चांगलं प्रगती केली आहे. मायानगरी मुंबई ही पैशांची खाण आहे, त्यामुळे मुंबईचा पैसा खेचण्याकरिता ऑनलाईन जुगार कंपन्यांनी आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे. आणि विशेष म्हणजे कंपनीचे CMO हेरत मणियार यांनीही मुंबईकरांना या जुगाराच्या धंद्यात सहभागी होऊन खेळण्याचं आवाहन केलं आहे. मुंबई महाराष्ट्र में हमने बहुत ग्रोथ देखा है. हमको लग रहा है कि यहाँ पर मोर देन 100% ग्रोथ चलेगा नेक्स्ट 2-3 क्वार्टर तक. इसीलिए हम लोग हमारे प्लेयर्स को प्रोएक्टिवली रीच कर रहे हैं कि आप लोग के लिए हम लोग ने काफ़ी सारी स्कीम्स बनाई है, सुविधाएं की है, तो आप भी इनका फ़ायदा उठाइए और कॉम्पिटिटिव रीच से आप यहाँ पर शामिल हो जाइए. जुगार खेळणं कायद्यानं प्रतिबंधित असून थोड्याशा महसुलासाठी सरकार या खेळप्रे रमी .com सारख्या ऑनलाईन जुगाराच्या धंद्यांना संरक्षण देते. त्यातून त्यांनी करोडोंची मायाही गोळा केली. मात्र या जुगारामुळे कित्येक जण बर्बाद होत आहेत, याचा मात्र हिशोब नाही. कॅमेरामॅन मसूद अहमदसह प्रिया भुजबळ, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.